नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवनवीन प्राण्यांची चित्रे आणि त्यांची नावे जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण या ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मला सांगा, हा कोणता प्राणी आहे? हा कोणता प्राणी आहे त्याची प्रत्येकाची नावे आपण इकडे लिहिणार आहोत. सांगा मग हा कुठला प्राणी आहे? तर ह्या प्राण्याला आपण काय म्हणतो? जी ओ ए टी. तर या प्राण्याला आपण काय म्हणतो? गोट. म्हणजे काय? बकरी. चला तर मग आपला दुसरा प्राणी घेऊया. आता आपला दुसरा प्राणी आहे हा. आता दुसरा प्राणी कोणता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगू शकता का? तर बघा, दुसरा प्राणी आहे एलिफंट. ई एल ई पी एच ए एन टी. म्हणजेच काय? एलिफंट. ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण म्हणतो हत्ती. चला तर मग आपण तिसरा घेऊया. आता तिसरा कोणता? चला तर तिसरा आहे आपला पक्षी. तर हा पक्षी, ह्याचं नाव काय? तुम्ही ज्याला रोज बघता ह्याचं नाव आहे पॅरोट. म्हणजेच काय? पी ए डबल आर ओ टी. पॅरोट म्हणजे काय? पोपट. चला तर मग आता चौथा बघूया. चौथा प्राणी आहे हा. आता हा प्राणी तुम्ही कुठे बघता? तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्ही हा प्राणी बघता. आता हा प्राणी कोणता? तर या प्राण्याचं आपण नाव लिहू सी ए टी, कॅट. त्याच्यानंतरचा प्राणी आहे हा. याला आपण कोणता म्हणतो? याला आपण प्राणी नाही, याला आपण कीटक म्हणतो. कीटक म्हणजे काय? जो छोटा असतो, यालाच आपण काय म्हणतो? मुंगी. आता मुंगीला आपण काय म्हणतो? ए एन टी, अँड. यानंतरचा प्राणी आहे हा. आता हा प्राणी काय आहे, याची स्पेशालिटी काय आहे? तर याच्या वर असं कडक कवच असतं आणि हा खूप स्लो चालतो, खूप हळू चालतो. तुम्ही गोष्टीमध्ये याचं नाव ऐकलं असेल, यालाच काय म्हणतात? टर्टल. टी यू आर टी एल ई, टर्टल. त्यानंतर आपण एक पक्षी घेऊया. आता हा पक्षी कोणता? तर हा पक्षी कोणता? जो रात्री जागतो आणि सकाळी झोपतो. आणि ह्याची मान 360 म्हणजे काय? तर अशी पूर्ण गोल फिरते. ह्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? ओ डब्ल्यू एल, आऊल. तर आज आपण अशा 7 ॲनिमलचे नाव जाणून घेतले. आता तुम्ही हे ॲनिमल कुठे राहतात, हे पक्षी कुठे राहतात, त्यांचं खाद्य काय आहे, त्यांचा वापर कुठे किठे केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढा आणि तुमच्या वहीत लिहा. धन्यवाद.